नमस्कार मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सर्वजण एक्सायटेड असणार आहे माझी नवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि ही रेसिपी तर भजी आहे सर्वांना दिसत आहे पण ही भजी आहे झुकिनीची म्हणजे तुरईच्या फॅमिलीमधली जी झुकिनी आहे जी आप ज्याचे झुकिनीची आपण भाजी बनवतो किंवा त्याचं सॅलेड बनवतो पण आज आपण त्याची भजी बनवणार आहे शरीरासाठी तर ही झुकिनी खूपच छान आहे आणि कलरफूड खाणं म्हणजे पिवळ्या हिरव्या रंगामध्येही असते तर हे नक्कीच आपल्याला उपयोगाची आहे चला तर मग पाहूया आपली ही झुकिनीची भजीची रेसिपी काय आहे ते सर्वात प्रथम इथे झुकिनीला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इकडे याचे निमुळते असे काप करून घेतलेले आहेत दोन झुकिनी मी इथे यूज करत आहे दोन झुकिने हे चार लोकांच्या फॅमिलीसाठी योग्य आहे आणि शेवटी आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि त्याच्यानंतर ह्याचे काप तयार केल्यावर मी इथे एका बोलमध्ये पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेऊन घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता पण या ठिकाणी मी तीन चमचे असे मोठे तीन चमचे मी आ, बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतल्यानंतर मी इथे हळद टाकलेली आहे आणि आपण याच्यामध्ये म्हणजे कोणतेही भजी बनवताना आपण जे अजवाईन आहे ओवा आहे हा नक्की टाकायचा कारण जे गॅसी पदार्थ असतात म्हणजे भजी वगैरे जे आहेत ते गॅसी पदार्थ आहेत तर ते थोड्याशा हातावर चोळायचे आणि ते त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण इकडे मीठ देखील टाकलेलं आहे हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आणि पूर्ण असं एक घट्ट असं बॅटर तयार करून त्याला पाच मिनटं असं मुरत ठेवायचं आहे ज्याच्यामुळे ते एकजीव आणि पूर्ण मिश्रण हे चांगले एकत्र होईल आणि ते आ, भजी करायला तयार होईल तुम्हाला बघा आपण भजीचं नॉर्मली पीठ जसं तयार करतो जेवढं घट्ट असतं तेवढंच हे करणं खूप देखील नाही मिडियम असं करायचं आहे इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि हे चांगलं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित प्रकारे मिक्स झालेलं आहे सो आता आपण काय करूया तेल असं छानपैकी कडकडीत गरम करायचं आहे आणि हे ज्या भजी आहेत हे आता आपण तळायला सुरुवात करायचं आहे तेल पूर्ण गरम झाल्यावर वन बाय वन आता आपण काय करणार आहे भजी त्याच्यामध्ये टाकणार आहे सो इथं तर तेल गरम झालेलं दिसत आहे मग आता आपण वन बाय वन जे आहे जे आपण डीप करायचं आहे आणि फ्राय करायचं आहे सिम्पल ॲज इट इज सो आ, चला आणि जर बघा खूप फास्टवर पण भजी करायची नाही आणि खूप सिमवर पण नाही मीडियम आचेवर कमी जास्त कमी जास्त करायचं आहे कारण खूप सिमवर केलं तर तेल पितं आणि खूप फास्ट केलं तर कदाचित ते कच्चं राहण्याची पीठ हे जे आहे ते कच्चं राहू शकतं तर हे आपण ह्याचा अंदाज घ्यायचा आणि पूर्ण छानपैकी असे हे जे भजी आहेत हे आता आपण तळून घ्यायचे आहे तळून घेतल्यानंतर एका झाऱ्याने व्यवस्थित स्ट्रेन करायचं आहे पूर्ण तेल आतमध्येच निचरून घ्यायचं आहे एक न्यूजपेपर किंवा मी न्यूजपेपर नाही पण मी पेपर एक टाकत असते ज्याच्यावर हे पेपरमध्ये हे भजी टाकल्यामुळं जे एक्स्ट्रा तेल आहे हे एक्स्ट्रा तेल निघून जाईल ज्याच्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि खूप तेल देखील तसं पण भजी खूप तेलकट आहे तेलाचीच असते सो आपण थोडीशी काळजी घेऊया की न्यू जे पेपर आहे तो टाकूया टिश्यू पेपर आणि त्याच्यामध्ये हे तळलेले जी भजी आहेत हे भजी पूर्णपणे आता आपण काढून घेणार आहे बघा छानपैकी हे तयार झालेले आहेत रंगसुद्धा सुद्धा बदललेला आहे आणि हे अशा प्रकारे काढून घेत आहे टिशू पेपरमध्ये म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे तर ते तेल काय होईल पेपरमध्ये निघून जाईल आणि आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपले गरमागरम हे झुकिनीचे म्हणजे तुरईचे तुरईच म्हणूया आपण याला तुरईची भजी तयार झालेली आहे जे तुरई आप ज्या लोकांना तुरई डायरेक्ट खायला आवडत नाही त्यांना नक्कीच भजी खायला आवडणार आहे आणि अशी ही क्रिस्पी क्रंची ही अशी भजी पावसाळ्यामध्ये दे खायला देखील खूप बरं वाटतं आणि काही गोष्टी याच्या तर शरीरासाठी उपयोगाच्याच आहे तर असं कॉम्बिनेशनने आपण करूया आणि वेगवेगळ्या भजनच्या देखील पाहूया सो so, अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येणार आहे पुन्हा एकदा कधी नॉनव्हेज घेऊन येईल कधी व्हेज घेऊन येईल किंवा एखादं साईड डिश सॅलेड वेगवेगळ्या अशा रेसिपी मी माझ्या चॅनल चॅनलमध्ये मा दाखवण्याचा प्रयत्न करेल जे माझे व्हिडिओज बघत आहे त्यांना थँक्यू तुम्ही जे प्रोत्साहन देता त्याच्याबद्दल थँक्यू सो मच सो so, असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन लहान लहान टिप्स घेऊन मी तुम्हाला भेटायला येईलच आजची आपली टिप्स आहे की समजा तुम्हाला अजून क्रंची आणि क्रिस्पी भजी हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक चिमूटभर सोडा खाण्याचा सोडा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर ता, त्याच्यामुळं ही जी भजी आहे ही अजून क्रिस्पी होईल अजून कुरकुरीत होईल आणि हे कंपल्सरी नाही आहे हे ऑप्शनल आहे पण एक छोटी टिप्स आहे की एकच चिमुटभर एक चिमूट हे खूप बास झालेलं आहे इनफ आहे तर तुम्ही ते करू शकता पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि बाय बाय सी यू टेक केअर आणि जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय सी यू टेक केअर मे गॉड ब्लेस यू ऑल